उद्योजन समोर कोण काय बोललं याचा काही फार परिणाम होतो असं मला वाटतं. पंकजाताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्या मला भेटल्या यात काही नवल नाही आहे किंवा आम्ही एकमेकाला भेटलो यातही काही नवल नाही आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल. अतिशय छान वाटलं आणि मला असं वाटतं की एक प्रकारची शांती अनुभवायला मिळाली, सगळ्यांचं प्रेम अनुभवायला मिळालं आणि सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा करायला गप्पा मारायला देखील एक निवांत वेळ मिळाला. त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच दौरा अतिशय चांगला झाला. नवीन सर्व्हे आला त्यामध्ये एनडीएला जवळपास 39 जागा महाराष्ट्रामध्ये या उलट होता गेला सर्व्हे. बघा, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं आणि आजही सांगतो, सर्व्हे काहीही येऊ द्या, तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या, लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची. लोकांनी ठरवलंय मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं, त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून किती जागा महाराष्ट्रात येईल असं वाटतं तुम्हाला? 39 सर्व्हे दाखवलेले. आता मी तुम्हाला एवढंच सांगतो, मागच्या वेळी जेवढ्या जागा आल्या त्यापेक्षा कमी येणार नाहीत. भाजपच्या पक्ष संघटनेमुळे हा बदल दिसतो तुम्हाला? ते निश्चितपणे पक्षाच्या संघटनेने अतिशय उत्तम काम केलं आहे. आमचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सगळी प्रदेशातली आणि जिल्ह्या जिल्ह्यातली टीम ही लोकांपर्यंत पोहोचते आहे, घरोघरी जाते आहे आणि निश्चित त्याचा एक परिणाम तर आहेच, पण सगळ्यात मोठा परिणाम हा माननीय मोदीजींबद्दल लोकांची जी आस्था आहे त्याचा परिणाम. भाजपला संपवण्यासाठी काँग्रेसला आपला वापर करू देऊ नका असं उद्धव ठाकरे समोर भास्कर जाधव बोलले. ते काय बोलले मला माहिती नाही, पण आजपर्यंतचा माझा अनुभव असा आहे की उद्धवजींसमोर कोण काय बोललं याचा काही फार परिणाम होतो असं मला वाटतं. भाजप म्हणते युतीची राज्यात खूप चर्चा आहे, महायुतीला फायदा होईल असं चित्र आहे. अजितदादाला पक्ष मिळाल्यामुळे महायुतीला त्याचा फायदा होईल, निश्चितपणे होईल. भाजप म्हणते युतीची खूप राज्यात चर्चा सुरू आहे. तुझ्या कानापर्यंत आलेली दिसते अशी राज्यसभा उमेदवारी पंकजाताई तुम्ही भेट घेतली? पंकजाताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्या मला भेटल्या यात काही नवल नाही आहे किंवा आम्ही एकमेकाला भेटलो यातही काही नवल नाही आहे. कुठलीही याच्यामध्ये राज्यसभा किंवा अशा प्रकारची चर्चा झालेली नाही. एकूण राजकीय चर्चा आम्ही केलेल्या आहेत आणि पक्ष वेगवेगळे जिल्हे या संदर्भात आमची चर्चा झाली. पण पंकजा मुंडे राज्यसभेत गेला तर त्याचा फायदा होईल का एकंदरीत? आता असं आहे की कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात. पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला